श्री स्वामी समर्थ सर्वांना 7 सप्टेंबर 2024 गणेश चतुर्थी। गणेश पूजेचे पाळा हे नियम, हे नियम पाळल्यास पूजेचे संपूर्ण फळ मिळेल। 1. श्री गणेशाचे आगमन घरात होताना यजमानांच्या पायावर दरवाजामध्येच दूध पाणी घालून औक्षण करावे, मग गणपती बाप्पांना आणि यजमानांना घरी घ्यावे। 2. श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापित करावी। मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे, म्हणजेच मूर्तीचे मुख हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे। 3. पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे, कपाळी तिलक गंध धारण करावे, मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करून राहावे। 4. घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी, शक्यतो त्याशिवाय इतर पूजाविधी करू नयेत। पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी, महिला वर्गावर हा भार टाकू नये। 5. आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे। 6. शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन, उदबत्ती, कापूर आदीची योजना करावी। पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी, म्हणजे देव आपल्यासमोर पूर्वेला पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत। हे जमत नसल्यास या उलट चालेल, पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत। 7. दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरांजनामध्ये वाती, तेल, तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत। उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी, काडेपेटी जवळ ठेवावी, समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी। हल्ली काचेमधले दिवे मिळतात, दिवा न विझण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात। जमल्यास ते दिवे वापरावेत, त्यामध्ये तेल तूप ही भरपूर वेळ राहते। दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावून ठेवावे। 8. विड्याची 2 पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे, त्यावर सुपारी याप्रमाणे 5 विडे तयार करावेत। देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत। विड्यांजवळ 2 नारळ, फळे यांची योजना करावी, शक्यतो देवासमोर ठेवू नयेत, पूजा करताना अडचण होते। या विड्यांवरच अक्रोड, खारीक आदी पंचखाद्य मांडून ठेवावे। खारीक, सुपारी, खोबरं, बदाम या वस्तू ठेवाव्यात। 9. नैवेद्यासाठी दूध, साखर, गुळ, खोबरे, मोदक, पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे। मांडतानाच त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे। 10. पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र अथवा वेगळे वेगळे तयार करून ठेवावे। 11. मोदक, पेढे इत्यादी बॉक्स सकट न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत। 12. यज्ञोपवीत जानवे सोडवून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकवून ठेवावे, जेणेकरून आयत्यावेळी धावपळ होणार नाही। गाहीमध्ये जानवे हमकास गुंते आणि सुटत नाही आणि चिडचिड होते। 13. कापसाचे वस्त्र असल्यास 21 मण्यांचे गणपतीसाठी तयार ठेवावे। 14. यजमानांनी शक्यतो कद, सोहळं, उपरणं असा पोशाख करावा, नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूतवस्त्र परिधान करावे। हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा। बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे। 15. गणपतीसमोर पूजेसाठी तांब्या, तामन, पळी, भांडे ठेवावे। 16. आपल्यासमोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र, त्यामध्ये पळी किंवा चमचा, त्याच्या उजव्या बाजूला तांबण असावे। 17. देवाला
घालावयाचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत. गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही. 18. एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत. जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत. ताटात फुलांची फार गर्दी करू नये, लागली तर परत घेता येतात. त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वांच्या 5 ते 6 जुड्या तयार करून ठेवाव्यात. 3 पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानांची 7 ते 8 बिल्बपत्रे असावीत. तुळस अगदी मोजकीच असावी. शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी, म्हणजे घाईघाईत काटे टोचणार नाहीत. 21 प्रकारच्या पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्यात. 19. हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पावडर हे छोट्या वाट्या अथवा द्रोणमध्ये मोजकेच काढून ठेवावे. ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी. फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे. 20. पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी. 21. सगळ्यात महत्त्वाची सूचना, पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावधचित्त होऊन पूजा करावी. पूजेव्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये. पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी. संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद, कुंकू, गंध, फुलं, दुर्वा वाहाव्यात. काही नैवेद्य दाखवावा व नंतर आरती करावी. विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी. आदल्या दिवशीची फुले निर्माल्य काढून मूर्ती कपड्याने हळुवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा. 12. 22. उत्तर पूजेच्या दिवशी बाप्पाबरोबर दूध पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी. घरी आरती केल्यावर सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा वाहाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे. विसर्जनस्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही. 23. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते. की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही, त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकू नाही, तुळशीचा वापर करू नका. हे लक्षात ठेवा. गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते. 24. गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती, त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल. त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही. पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन, पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जनेऊ वापरावे. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते. 25. तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की जो कुजला नाही म्हणजेच तो शाबूत आहे. गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये, त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा जो कुठेही तुटलेला नाही. यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते. भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीची फुलं वापरण्यास मनाई आहे. भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते, त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाही.
व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.